नवीन वर्षाचा प्रारंभी कुणी कितीही मागू द्या, या लक्ष्मीकारक वस्तू कुणालाही देऊ नका। या वस्तू नवीन वर्षाच्या प्रारंभी दिल्यास घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही, लक्ष्मी निघून जाते। अशा घरात हळूहळू गरिबी आणि दारिद्र्य निर्माण होऊ लागतं। मित्रांनो, जाणून घेऊया की नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण कोणत्या वस्तू कोणासही गिफ्ट म्हणून किंवा दान म्हणून देऊ नयेत। मित्रांनो, यातील पहिली सर्वात महत्त्वाची वस्तू, ज्या कामातून आपल्या घरात पैसा येतो, म्हणजेच उद्योग असेल, व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा नोकरी असेल, ज्या ज्या प्रकारच्या कार्यातून आपल्या घरात पैसा येतो त्या कामाशी संबंधित वस्तू आपण नवीन वर्षाच्या प्रारंभी कोणालाही दान देऊ नयेत किंवा गिफ्ट म्हणून देऊ नयेत। उदाहरणार्थ, जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यासाठी लॅपटॉप, मोबाईल्स किंवा कम्प्युटर्स या वस्तू लक्ष्मीदायक आहेत। या वस्तूंच्या सहाय्यानेच तुमच्या घरामध्ये पैसा येतो आणि म्हणून अशा या वस्तू कोणालाही गिफ्ट म्हणून किंवा दान म्हणून चुकूनही देऊ नका। दुसरी गोष्ट, रुमाल। मित्रांनो, नवीन वर्षाच्या प्रारंभी एखाद्या व्यक्तीस रुमाल भेट दिल्याने आपल्या नातेसंबंधांमध्ये ताणतणाव निर्माण होतो, त्या व्यक्तीशी आपलं नातं खराब होऊ शकतं आणि म्हणून कुणालाही नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण रुमाल देऊ नये। नंबर 3, श्री गणेशांची मूर्ती। मित्रांनो, श्री गणेश, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते आणि नवीन वर्षाच्या प्रारंभी जर आपण श्री गणेशांची मूर्ती किंवा तस्बीर, फोटो एखाद्याला गिफ्ट केला, एखाद्याला दान केला, तर त्यामुळे आपल्या जीवनात निर्णय क्षमता घटते, आपली बुद्धी योग्य निर्णय घेण्यास असमर्थ ठरते आणि म्हणून श्री गणेशांची मूर्ती कुणालाही देऊ नये। पुढची गोष्ट, माता लक्ष्मींची मूर्ती। मित्रांनो, माता लक्ष्मी प्रत्यक्ष धनाची अधिपती देवता आणि जेव्हा आपण नवीन वर्षाच्या प्रारंभीच माता लक्ष्मींची मूर्ती, तस्वीर किंवा फोटो एखाद्या व्यक्तीस गिफ्ट करतो किंवा एखाद्या व्यक्तीस दान देतो, तेव्हा मित्रांनो वर्षभर आपल्याला पैशांची तंगी सहन करावी लागू शकते। आपण आपल्या हातांनी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यास दिली असाच याचा अर्थ होतो। पुढची गोष्ट, धारदार किंवा टोकदार वस्तू। मित्रांनो, कात्री असेल, चाकू असेल किंवा अगदी काटेरी चमचे असतील, ज्या ज्या वस्तू धारदार आहेत, टोकदार आहेत की ज्या वस्तूंनी एखाद्याला इजा होऊ शकते, अशा वस्तू अत्यंत वाईट प्रभाव निर्माण करतात जर आपण या वस्तू एखाद्याला दिल्या तर। आणि आपण या वस्तू ज्या व्यक्तीस देतो त्या व्यक्तीबरोबरचे आपले संबंध तर बिघडतातच, मात्र सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होऊ लागतं आणि म्हणून या वस्तू सुद्धा कुणालाही गिफ्ट देऊ नयेत किंवा दान करू नयेत। मित्रांनो, नवीन वर्षाच्या प्रारंभी उधार, म्हणजेच एखाद्यास उधार देणे किंवा एखाद्याकडून उधार घेणे या गोष्टी सुद्धा आपण कटाक्षाने टाळायला हव्या। नवीन वर्षाच्या प्रारंभी केलेली अशा प्रकारची उधारी ही आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण करू शकते। आणि मित्रांनो, पाण्याशी संबंधीच्या वस्तू असतात, मग ॲक्वॅरियम असेल किंवा वाहतं पाणी असेल, तर याचं चित्र, पोस्टर, तर या वस्तू सुद्धा आपण नवीन वर्षाच्या प्रारंभी कुणालाही गिफ्ट करू नयेत किंवा या वस्तू आपण एखाद्याला दान करू नयेत। त्यामुळे सुद्धा धनयोग कमजोर बनतात आणि आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण होतात।